नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचा परिमिती व क्षेत्रफळ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रथमता आपण या ठिकाणी उजळणी दिलेली आहे त्या ठिकाणी परिमिती म्हणजे काय हे आपल्याला प्रथमता जाणून घ्यायचे आहे या ठिकाणी परिमिती म्हणजेच काय तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती म्हणजे उदाहरणार्थ कुठली पण जर आकृती दिलेली असेल त्या आकृतीच्या चारही बाजूंची जर आपण बेरीज केली तर आपल्याला त्या आकृतीची परिमिती मिळते आता या ठिकाणी विचारलं आहे खालील उदाहरणामधील रिकाम्या चौकटी भरा या ठिकाणी आयताची आकृती दिली आहे एबीसीडी या आयताच्या लगतच्या बाजूंची लांबी दिली आहे या ठिकाणी एबीची लांबी आपल्याला चार सेमी दिली आहे आणि बीसीची लांबी आपल्याला पाच सेमी दिली आहे आपल्याला माहीत आहे आयताच्या समोरासमोरच्या ज्या बाजू असतात त्या समान लांबीच्या असतात म्हणून एबीची लांबी जर चार सेमी तर डीसी सुद्धा चार सेमी बी सी जर पाच सेमी आहे तर ए डी सुद्धा पाच सेमी म्हणून आयताची परिमिती बरोबर या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणून पाच अधिक पाच दहा दहा अधिक चार चौदा चौदा अधिक चार अठरा म्हणून आयत ए ची परिमिती बरोबर अठरा सेमी आहे दुसरं उदाहरण बघूया एका आयताच्या लगतच्या बाजूंचे लांबी दहा सेमी व सात सेमी आहे म्हणून त्या आयताची परिमिती डॅडॅ सेमी आहे बघा आता या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला या प्रकारे आयताची आकृती असेल या ठिकाणी आयताची लांबी दिली आहे दहा सेमी आणि रुंदी दिलेली आहे सात सेमी लगतच्या बाजूंची लांबी म्हणजे दहा सेमी आणि सात सेमी दिलेली आहे म्हणून आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीची असतात म्हणून या ठिकाणी ही दहा सेमी म्हणून ही सुद्धा दहा सेमी ही तर सात सेमी दिली आहे म्हणून ही सुद्धा सात सेमी जर आपण बेरीज केली चारही बाजूंची तर दहा अधिक दहा वीस वीस अधिक सात सत्तावीस सत्तावीस अधिक सात चौतीस म्हणून आयताची परिमिती बरोबर चौतीस सेमी पुढची आकृती बघूया या ठिकाणी चौरसाची आकृती दिलेली आहे आर एस हा एक चौरस आहे प्रत्येक त्याची बाजू पाच सेमी लांबी आहे म्हणून चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणून चौरसाची परिमिती बरोबर पाच सेमी अधिक पाच सेमी अधिक पाच सेमी अधिक पाच सेमी कारण चारही बाजू चौरसाच्या समान लांबीच्या असतात म्हणून पाच अधिक पाच दहा अधिक पाच पंधरा अधिक पाच वीस म्हणून चौ या पिकी चौरसाची परिमिती बरोबर वीस सेमी आहे पुढचं उदाहरण बघूया या ठिकाणी त्रिकोणाची आकृती दिली आहे त्रिकोण एबीसी आहे बीची ची लांबी आहे चार सेमी बीसीची लांबी आहे आठ सेमी आणि एसीची लांबी आहे सहा सेमी म्हणून या त्रिकोण एबीसीची परिमिती बरोबर आपल्याला तिघही बाजूंची बेरीज करावी लागेल सहा अधिक चार दहा दहा अधिक आठ अठरा सेमी म्हणून त्रिकोण ए बी ची परिमिती बरोबर अठरा सेमी म्हणजे आपण काय करून बेरी त्यांची सर्व बाजूंची बेरीज करून परिमिती शोधून काढली आता उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस बघूया या ठिकाणी बघा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे या आकृतीची आपल्याला परिमिती शोधायला सांगितली आहे खालील प्रत्येक आकृतीची परिमिती आकृती खालील चौकटीत लिहा या ठिकाणी आपल्याला त्याची परिमिती लिहायची आहे म्हणून आपण दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज करून घेऊ या ठिकाणी बघा सात सेमी अधिक सोळा सेमी अधिक वीस सेमी अधिक चौदा सेमी या चारही बाजूंची बेरीज करून आपल्याला त्या आकृतीची परिमिती मिळणार म्हणून आपण बेरीज करून घेऊ बघा या प्रकारे वीस अधिक चौदा अधिक सोळा अधिक सात या प्रकारे आपण बेरीज करून घेऊ सहा अधिक चार दहा दहा अधिक सात सतरा सात हच्चीला एक दोन तीन चार पाच म्हणजे सत्तावन्न सेमी म्हणून या पहिल्या आकृतीची परिमिती मिळाली आपल्याला सत्तावन्न सेमी पुढचं उदाहरण बघूया या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे त्याच्या सर्व गा गा बाजूंची लांबी आपल्याला दिलेली आहे म्हणून आता त्याची आपण परिमिती काढून घेऊ परिमिती काढण्यासाठी आपल्याला त्या बाजूंची बेरीज करावी लागणार बघा आता या ठिकाणीच बेरीज करून घेऊ दहा अधिक दहा वीस वीस अधिक सहा सव्वीस सव्वीस अधिक सहा बत्तीस बत्तीस अधिक आठ चाळीस चाळीस अधिक आठ अठ्ठेचाळीस म्हणून ह्या आकृतीची परिमिती मिळाली आपल्याला अठ्ठेचाळीस सेमी पुढचं उदाहरण बघूया या ठिकाणी बघा ही आकृती दिलेली आहे ह्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करून आपल्याला त्या आकृतीची परिमिती मिळणार आहे म्हणून आपण लिहून घेणार अठरा अधिक अठरा अठरा अधिक अठरा अधिक, अधिक, अधिक बारा अधिक आठ अधिक आठ या प्रकारे आपण सर्व बाजूंची बेरीज करून घेऊ आठ अधिक आठ सोळा सोळा अधिक दोन अठरा अठरा अधिक आठ सव्वीस सव्वीस अधिक आठ चौतीस चौतीस इथे झाले चार हच्चेला तीन तीन आणि एक चार पाच सहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला सहा म्हणजे चौसष्ट मीटर ही मिळाली ह्या आकृतीची परिमिती म्हणजे आपण दिलेल्या आकृतीची जर परिमिती काढायला सांगितली असेल तर दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करून आपण त्या दिलेल्या आकृतीची परिमिती काढू शकतो अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह अठ्ठेचाळीस बघितला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद